पालिकेत एकोणतीस तर जिल्हा परिषदेत चोवीस ओबीसी सदस्य निवडले जाणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले या निर्णयामुळे महापालिकेतील आणखी एकोणतीस जागा जिल्हा परिषद एकवीस गट आणि बेचाळीस गण ओबीसींसाठी आरक्षित होणार आहेत नगरपालिकेत साठ नगरसेवक असे एकूण एकशे बावन्न जागांवर ओबीसी सदस्यांना संधी मिळणार आहे इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष असणार आहे महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली आहे प्रभागनिहाय मतदार यादीही अंतिम झाली आहे महापालिकेत एकूण अडतीस प्रभाग आणि या अडतीस प्रभागांमध्ये एकूण एकशे तेरा सदस्य आहेत एकशे तेरापैकी सोळा जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत सोळा जागांमधील आठ जागा अनुसूचित जाती महिला आणि दोनपैकी एक जागा अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव आहे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिले आहेत पालिकेच्या एकूण एकशे तेरा जागांमधून सत्तावीस टक्क्यांप्रमाणे ओबीसीसाठी आरक्षित जागा निश्चित होतील असे आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले